हॅलो एवरीवन, तुमचा जर लॅपटॉपचं टचपॅड चालू होत नसेल हे बघू शकता तुम्ही की इथे कर्सर दिसतोय, पण जर आपण टच स्क्रीनला टच केलं तरी तो कुठेच मूव होत नाही आहे. तर असं जर तुमचंसुद्धा लॅपटॉप हँग झाला असेल, या पद्धतीचा तो टचपॅड जर मूव होत नसेल, तर हा प्रॉब्लेम आपण 2 मिनिटात सॉल्व करू शकतो. अगदी सगळे प्रयत्न करून बघितले तरीसुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व होत नव्हता, पण हा या मेथडने लगेचच सॉल्व होऊ शकतो. तर त्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं, इथे काहीच हे ऑपरेटच होत नाही. सो त्यामुळे हे की प्रेस केलं तुमच्या लॅपटॉपच्या कीबोर्डवरचं की ही विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्हाला टच TOUCH टचपॅडचं स्पेलिंग तुम्हाला टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला टचपॅड सेटिंगचा ऑप्शन दिसतो. इथे तुम्हाला एंटर करायचं. एंटर केल्यानंतर या ठिकाणी टचपॅड बघू शकता तुम्ही ऑफला गेलेला आहे सेटिंगमध्ये. तर यासाठी तुम्हाला कर्सर कुठेच ऑपरेट होणार नाही आहे तोपर्यंत आपण हे ऑन करत नाही. तर आता आपल्याला स्पेसच्या मदतीने तिथपर्यंत पोचायचं आहे. जस्ट स्पेस केल्यानंतर आपण ते ऑन झालेलं आहे हे बघू शकता. परत जर स्पेस केलं तर ऑफ झालं, स्पेस केल्यानंतर ऑन झाले सेटिंग, आणि आता हे मूव पण करायला लागलं. सो एकदम इझी मेथड आहे. या पद्धतीने तुम्ही तुमच्या जर लॅपटॉपचं टचपॅड अचानक जर चालायचं बंद झालं तर तुम्ही यानुसार ते ऑन करू शकता. थँक्यू.